80 शब्द प्रति मिनिट, रेडी स्टार्ट. सदरच्या सर्व बाबी प्रतिवादींना समजावून सांगून वादींनी तशी बेकायदेशीर कृत्ये न करण्याबाबत त्यांना विनविले, परंतु ते वादींचे काही एक ऐकत नाहीत. त्यांच्या कृत्यामुळे सदरच्या बोळाचा वापर करण्याचा आणि दावा जागेच्या आजूबाजूची हवा व उजेड येण्याच्या वादींच्या हक्कास अडथळा होत आहे. सबब प्रतिवादींनी बोळातील जागेच्या क्षेत्रावर आणि दावा जागेच्या पश्चिमेकडील भागात गॅलरीचे अगर इतर कोणतेही बांधकाम करून पूर्वेकडील भिंतीत खिडकी बसून बोळाच्या क्षेत्रात ड्रेनेज पाईप बसून तसेच बोळाच्या भागात कायमस्वरूपी पायऱ्या तयार करून बोळाच्या पश्चिम हद्दीवर गेट बसून अगर इतर कोणत्याही प्रकारे वादीच्या हवा उजेड घेण्यास हक्कास व बोळाचा वापर करण्याच्या हक्कास स्वतः अगर इतरामार्फत हरकत करू वा करवू नये अशी प्रतिवादी नंबर 1 ते 4 यांना निरंतरची ताकीद देविण्यासाठी वादींनी हल्लीचा दावा आणला असून त्या कामी सदरचा तुर्तातुर्त ताकदीचा अर्ज दिला आहे. प्यारा वर नमूद परिस्थिती प्रतिवादींना समजावून सांगून वादीच्या कोणत्याही वर वर्णन केलेल्या इजमेंटच्या हक्कास बाधा न आणण्याबाबत आणि तसे न करण्याबाबत वादींनी त्यांना सांगितले असता त्यांचेपैकी कोणीही वादींचे काही एक ऐकण्यास तयार नाहीत, त्यामुळे त्यांच्या अप्रामाणिक तक्रारीस वाव मिळू नये म्हणून वादींनी त्यांना दिनांक 3/11/2018 रोजी वकिलामार्फत नोटीस पाठवून तसे न करण्याबाबत त्यांना कळविले. ती नोटीस त्यांना मिळूनही त्यांनी वादींच्या त्या नोटीसीतील मागणीची पूर्तता केलेली नाही किंवा ती कृत्ये बंद केली नाहीत, तसेच त्यास उत्तरही दिलेले नाही. प्यारा दाव्यात केलेली विधाने आणि या अर्जातील मजकूर पाहता वादींना सकृत दर्शनी केस असून सोयीचा समतोल त्यांच्याच बाजूने आहे. अशा परिस्थितीत वादीच्या हक्कात न भरून येणारे नुकसान होणार आहे. निकालपत्र न्यायनिर्णय तारीख 20/1/2008 आरोपी विरुद्ध कलम 366-376 भारतीय दंडविधान अन्वये न्यायनिर्णय पत्र दाखल करण्यात आले आहे. प्यारा सरकार पक्षातर्फे दाखल करण्यात आलेली केस संक्षिप्त स्वरूपात येणेप्रमाणे अभियुक्ती कुमारी उषा ही तिचे कुटुंबासमवेत सरावली या गावी राहते. उदरनिर्वाहासाठी ती गावातच असलेल्या बल्ब कारखान्यात नोकरी करते. नेहमीप्रमाणे घटनेचे दिवशी ती कामाला गेली असता त्या दिवशी कारखान्याला सुट्टी दिली होती, त्यामुळे अभियुक्ती घरी परत येत असताना तिची भेट अतुल यांच्याशी झाली. ते दोघेही त्या दिवशी घरी परत न येता प्रथम साई मंदिर व तेथून दमण येथे कोणतीही पूर्वसूचना न देता निघून गेले. अभियुक्ती घरी नेहमीच्या वेळेला परत न आल्याचे कारणाने तिच्या आईने हरवल्याबाबत
पोलीस स्टेशन डहाणू येथे तक्रार नोंदविली. त्यानंतर अभियुक्ती हिचे आईला असे कळले की अतुल यांचे कुमारी उषा हिला तिचे कायदेशीर रखवालीतून लग्नाची आमिष दाखवून फूस लावून दमन येथे पळून नेले. त्याबाबतची रितसर तक्रार पोलीस स्टेशन डहाणू येथे नोंदविण्यात आली. अभियुक्ती घटनेच्या वेळेला 16 वर्षाखाली असल्याकारणास्तव आरोपीविरुद्ध कलम 366 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. अपराध नंबर 1/2005 तपास कोळी सहाय्यक उपनिरीक्षक यांच्याकडे देण्यात आला. तपासाचे कामी त्यांनी फिर्यादीचे सोबत दमन येथे जाऊन अभियुक्ता व आरोपी यांना अटक केली. त्यानंतर अभियुक्ती हिला वैद्यकीय तपासणीसाठी कुटीर रुग्णालय डहाणू येथे पाठवण्यात आली. अभियुक्तीचे वैद्यकीय तपासणी करून घटनेच्या वेळी घातलेले कपडे जप्त करून रक्ताचे नमुन्यासह पोलीस तपासणीसाठी वैज्ञानिक प्रयोगशाळा येथे त्याचे अभिप्राय मिळणेबाबत पाठवण्यात आले. साक्षीदारांचे जबाब नोंदवून तपास अधिकारी श्री कोळी यांना आरोपीविरुद्ध भक्कम पुरावा आढळून आला. तसेच आरोपीने अभियुक्तीसोबत शरीर संबंध घडवून आणले. स्टॉप. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधील लिंकवर क्लिक करा. डिक्टेशन आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या एम स्टेनोग्राफर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.